या देशाला म्लेंच बाधा झालेली आहे, यांना भूत बाधा झाली, यांना विष बाधा झाली, त्यांना बाहेर बाधा झाली, याच्यावर तोड घे. परंतु म्लेंच बाधा, आंग्ल बाधा आणि गांधी बाधा या बाधा जाळून टाकल्याशिवाय हा भारत हिंदुस्थान राहणार नाहीये. ती ताकद देण्याचं सामर्थ्य केवळ 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 भगवान श्री शिवछत्रपतींच्या आहे. त्याचे आपण उपासक म्हणून आपल्या पोराला मग ती कन्या असो पुत्र असो हो नाव सुद्धा शिव परंपरेतली महिलांच्या परंपरेतली ठेवली पाहिजे. हिंदुस्थान जगाचा भाग करून जगायचा असेल तर मराठ्यांचा इतिहास वाचलाच पाहिजे. अत्यंत प्रसंगाला इतकं बोलू नाही पण तरी सुद्धा राहत नाही म्हणून मी बोललो. तुम्ही क्षमा करा आणि लक्षात ठेवा हो मोदी साहेब एक देव माणूस आहे. त्यांच्या मातोश्रीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 360 कलम रद्द केलं. आता पाकिस्तान व्याप्त मिळवायचा उद्योगधंदा करताय ते सगळं करा. हा हा पण एक शिवाजी महाराजांना आपण सोडचिठ्ठी दिली आणि फार मोठा घोटाळा झाला आपल्या देशात. शिवछत्रपती मराठ्यांचा पराजयाची परंपरा संभाजी महाराज यांना सोडचिठ्ठी दिली नसती महाराष्ट्रांनी तर लक्षात ठेवा हे गांधी आणि नेहरू हे जगत देशाला घातक तत्वज्ञान पत्करून आपण त्यांच्या पाठीमागे गेलो. भगव्या झेंड्याला बरोबर आपण पाठीमागे टाकून चाललोय प्रगती सुधारणा विकास या मार्गावर नाही. देशाचा प्राण टाकून आपण बुडवलो. लवकरात लवकर भगवा झेंडा आणि शिवछत्रपती फरक नाही आहे. इतकं महत्वाचं काम पुनर्विया देशाचा झेंडा भगवाच झाला पाहिजे. ते काम करणारा पंतप्रधान जन्मायचा असेल तर शिवछत्रपतींचा तो पैक असला पाहिजे. आपण आई भवानीला मागूया नवरात्र आहे की आई भवानी लवकरात लवकर हे काम करण्याचं सामर्थ्य आणि हे काम मी प्रांतिक अंतःकरणाचा माणूस नाहीये. हे काम शिवछत्रपतींच्या पायकालाच करावं आणि ते काम महाराष्ट्रावरतीच अवलंबून आहे. भगवा झेंडा हा देशाचा राष्ट्रीय ध्वज आणि असा हिंदुस्थान उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त शिवाजी संभाजी या जोड बीज मंत्र अमृत मंत्र गायत्री मंत्र हो महामंत्रात आहे. त्याचे आपण उपासक करू. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.